जव्हारमधील लेंडी धरणग्रस्तांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन. मागील 17 वर्षापासून संघर्ष सुरूच. जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांची जमीन या लेंडी धरणासाठी शासनाने 17 वर्षापूर्वी घेतली होती, परंतु जमीन अधिग्रहण करण्याबाबत कोणत्याही प्रकारच्या नोटिसा न देता धरणाचे काम सुरू केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येतोय. जव्हार येथील लेंडी धरणग्रस्त शेतकरी शासनासमोर मागील 17 वर्षापासून समस्या मांडत आहेत, पण तरीही शासनाकडून एकाही समस्येची आजपर्यंत पूर्तता करण्यात आली नसल्याची गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच या पीडित शेतकऱ्यांना अजूनही भरपाई आणि पुनर्वसनाच्या मागण्यांसाठी शासनाकडे खेटे घातले जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लेंडी धरणग्रस्तांच्या संघर्ष समितीतर्फे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गेले 17 वर्ष लेंडी धरणग्रस्त सतत मागण्यासाठी फिरत आहे. पायी आंदोलनं झाली, पायी मोर्चे झाले, उपोषण झालं, अमरण उपोषण झालं, ठिय्या आंदोलनं झाली. सरकार आमच्याकडे लक्षच देत नाही आहे. सरकारने फक्त आश्वासनाव्यतिरिक्त आम्हाला कुठल्याही मागण्यांची पूर्तता केलेली नाही. ठेकेदाराला कोट्यावधी पैसे देऊन ठेकेदार आपलं धरणाचं काम चालू करतो. शेतकरी वणवण भटकतात, घरं मोडकळीस आली आहेत. आज पुनर्वसन नाही आहे. गेले 17 वर्ष 25 वर्ष त्यांनी आम्हाला स्थगिती दिलेली आहे शेतकऱ्यांना, की इथे घरं बांधायची नाही आहेत. आत्ता शेतकऱ्यांची घरं पुनर्वसनाच्या ठिकाणी जी आहेत घरं, ती मोडकळीस आलेली आहेत, पूर्ण मोडकळीस आलेली आहे. आणि घरांची परिस्थिती खूप वाईट, बिकट परिस्थिती. साधारण किती बाधित शेतकरी आहेत? साधारणतः बाधित शेतकरी असे 4-5. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.